मिर्जेत दोन गटात तुफान दगडफेक हाणामारी पोलिसांनी जमावर केला लाठीचार्ज मिरजेत जवाहर चौकात किरकोळ कारणावरून तरुणांच्या दोन गटांनी तुफान दगडफेक करून राडा घातला होता यावेळी पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला जमाव पांगल्यानंतर काही वेळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला मिर्जेतील जवाहर चौक गोठण गल्ली परिसरात सोमवारी रात्री किरकोळ कारणावरून दोन गटात जोरदार राडा झाला यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली जवळपास दोनशे ते तीनशे जणांचा जमाव रस्त्यावर दहशत करत आल्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला यावेळी मिरज शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी रस्त्यावर उतरून जमावला चोप दिला शहरातील किल्ला भाग परिसरात आणि गोटणगली या ठिकाणी दगडांनी चपलांचा खच पडला होता दगडफेक होत असताना एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले पोलिसांनी जवळपास अठ्ठावीस दुचाकी वाहणी ताब्यात घेतली या, ता या घटनेमुळे शहरात दहशत निर्माण झाली होती उशिरा पोलिसांनी मारहाण झालेल्या सय्याद्यांना बोलून फिर्याद देण्यास भाग पाडले रात्री उशिरा फिर्याद दखल करण्याचे काम सुरू होते सोमवारी रात्री उशिरापर्यंत परिसरात वातावरण निर्माण झाले होते प्रतिनिधी आदर मकादा मिरज ईशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत